new point, that is Q lines. Q lines means two lines in space which are neither parallel nor intersecting are called non-coplanar or skew lines. म्हणजे अशा दोन लाईन्स ज्या एकमेकांना इंटरसेक्ट पण होत नाहीत किंवा त्या पॅरलल पण नाहीये, म्हणजे हे असं सपोज त्यांच्यामध्ये डिस्टन्स कमी जास्त होणार, त्याला आपण स्क्यू लाईन्स म्हणू. मग ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन लाईन्स स्क्यू असतील तर त्यांच्यामधला डिस्टन्स फाईंड करायचा. आपण फर्स्ट फॉर्म्युला बघू. इफ द टू लाईन्स आर इन वेक्टर फॉर्म, दॅट इज आर बार इज इक्वल टू ए वन प्लस लॅमडा बी वन अँड आर बार इज इक्वल टू ए टू प्लस लॅमडा बी टू, देन डिस्टन्स बिटवीन देम ऑर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज b1 cross b2 dot a2 minus a1 divided by magnitude of b1 cross b2. The second formula is, if two lines are in Cartesian form, that is x minus x1 upon a1, y minus y1 upon b1, z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2, y minus y2 upon b2, z minus z2 upon c2, then shortest distance, म्हणजे ह्या lines मधला सगळ्यात कमीचं डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो by using formula determinant of x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, second row मदे a1, b1, c1 आणि third row मदे a2, b2, c2 divided by root under, आता इथे ब्रॅकेट चे स्क्वेअर्स आहेत. हे ब्रॅकेट्स कसे आहेत पहा, b1, c2 minus c1, b2 square, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a1, c2 minus c1, a2 square आणि प्लस a1, b2 square minus b1, a2 square. Now we see example first. Find shortest distance between the lines r bar is equal to 4i minus j plus lambda I plus 2j minus 3k and r bar is equal to I minus j plus 2k plus mu I plus 4j minus 5k. आता या दोन्ही लाईन्स वरून आपल्याला a1 b1 a2 आणि b2 असं मिळेल. a1 4i minus j, b1 I plus 2j minus 3k, दुसऱ्या लाईन वरून a2 I minus j plus 2k आणि I plus 4j minus 5k b2. नाऊ बाय युझिंग फॉर्म्युला, आता इथे फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, ए टू मायनस ए वन आणि बी वन क्रॉस बी टू हे आपण आधी कॅल्क्युलेट करून घेऊ. ए टू मायनस ए वन, ए टू लिहिलंय आणि मायनस फोर आय प्लस जे, दॅट इज मायनस थ्री आय प्लस झिरो जे प्लस टू के. आणि बी वन क्रॉस बी टू म्हणजे डिटर्मिनंट, पहिल्या रो मध्ये आय जे के, दुसरा रो वन टू मायनस थ्री, दॅट इज बी वन अँड बी टू इज वन फोर मायनस फाय. सॉल्व दिस डिटर्मिनंट, वी गेट आन्सर टू आय प्लस टू जे प्लस टू के. आता इथे डिनॉमिनेटरला त्याचा मॅग्निट्यूड, देन मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्रॉस प्रॉडक्ट इज इक्वल टू टू स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर, दॅट इज रूट अंडर ट्वेल्व. आता या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला फक्त फॉर्म्युला लिहून त्यात पुट करायचं. बी वन क्रॉस बी टू डॉट ए टू मायनस ए वन आणि डिव्हायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वन क्रॉस बी टू इज रूट ट्वेल्व. आता इथे डॉट प्रॉडक्ट म्हणजे आय सोबत आय, जे सोबत जे आणि के सोबत के, दॅट इज मायनस सिक्स प्लस झिरो प्लस फोर डिव्हायडेड बाय दॅट ट्वेल्व is equal to minus 6 plus 4 divided by that 12 we written as 4 into 3, then minus 6 plus 4 is minus 2, root of 4 is 2, root 3 as it is, 2 get cancelled, minus 1 by root 3. पण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह असणार नाही म्हणून आपण आन्सर पॉझिटिव्ह लिहू, 1 अपॉन रूट 3 युनिट. सेकंड एक्झाम्पल इज, फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स एक्स प्लस 1 अपॉन 7 इक्वल टू वाय प्लस 1 अपॉन मायनस 6 इक्वल टू झेड प्लस 1 अपॉन 1 अँड x minus 3 upon 1 equal to y minus 5 upon minus 2 equal to z minus 7 upon 1. आता इथे दिलेले लाईन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये आहेत, मग ह्या दिलेल्या लाईन्स वरून आपल्याला x1 minus 1, y1 minus 1 आणि z1 minus 1, x2 3, y2 5 आणि z2 7 आणि डिनॉमिनेटर्स म्हणजे a1 7, b1 minus 6, c1 1, a2 1, b2 minus 2 आणि c2 1. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला, मॅग्निट्यूड ऑफ डिटर्मिनंट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस जे वन, ए वन बी वन सी वन अपॉन ए टू बी टू सी टू डिवायडेड बाय रूट अंडर, इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वन सी टू सी वन ए टू आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वन बी टू बी वन ए टू. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्यात. एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे थ्री मायनस मायनस वन, दॅट इज फोर, फाईव्ह मायनस मायनस वन दॅट इज सिक्स, सेवन मायनस मायनस वन दॅट इज एट, नंतर सेवन मायनस सिक्स वन आणि वन मायनस टू वन. डिनॉमिनेटरला बी वन सी टू म्हणजे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, मायनस सिक्स प्लस टू, सेवन मायनस वन आणि मायनस फोर्टीन प्लस सिक्स, दॅट वी गेट फोर. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे आणि डिनॉमिनेटर, देन वी गेट आन्सर रू मायनस वन वन सिक्स डिवायडेड बाय रूट अंडर वन वन सिक्स. मायनस डिस्टन्स असणार नाही म्हणून मायनस कॅन्सल आणि हा वन 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 सिक्सटीन आपण रूटमध्ये दोनदा लिहून एक रूट कॅन्सल करू शकतो म्हणजे आपला आन्सर येणार रूट ऑफ 116 युनिट. द थर्ड एक्झाम्पल इज,
if the lines x minus 1 upon 2 equal to y plus 1 upon 3 equal to z minus 1 upon 4 and x minus k upon 1 equal to y minus k upon 2 equal to z upon 1 intersect, then find the value of k. जर दोन लाइन्स इंटरसेक्ट करत असतील तर के ची व्हॅल्यू काढा. आता बघा, दोन लाइन्स जर इंटरसेक्ट होत असतील तर त्यांच्या मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असणार? 0 असणार. म्हणून मग आपण फक्त न्यूमरेटर इज इक्वल टू 0 घेऊन के ची व्हॅल्यू फाइंड करणार. दिलेल्या इक्वेशन वरून आपल्याला एक्स वन वाय वन झेड वन म्हणजे 1 - 1 1, एक्स टू वाय टू झेड टू म्हणजे 3k आणि 0, ए वन बी वन सी वन 2 3 4 आणि ए टू बी टू सी टू 1 2 1, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे फक्त न्यूमरेटर मध्ये पुट करायचे. देन वी गेट 2k + 1 - 1 2 3 4 1 2 1 इक्वल टू 0. सॉल्व द डिटर्मिनंट बाय द सेम प्रोसेस, रेग्युलर प्रोसेस, अँड द व्हॅल्यू ऑफ k इज 9/2.